वेलकम डियर स्टूडेंट्स स्टूडेंट्स वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट इंग्लिश चैप्टर 2.4 डेली वर्ड्स। डेली वर्ड्स मीन्स रोजच्या वापरातील शब्द। पेज नंबर 50। पहा, लुक एंड से। लुक मीन्स पहा एंड से मीन्स म्हणा, पहा आणि म्हणा। पहा, इथे आपल्याला काही पिक्चर्स दिलेली आहेत, या पिक्चर्सचं नेम तुम्ही मला सांगायचं आहे। आता तुम्हाला कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स माहिती झालेली आहेत, त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही मला त्या पिक्चरचं नेम सांगायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण त्याचे स्पेलिंगसुद्धा रीड करायचे आहे। चला, व्हॉट इज धिस? कॅप, CAP, कॅप, CAP, कॅप, ओके। नेक्स्ट, व्हॉट इज धिस? मॅट, MAT, मॅट, MAT, मॅट, M फॉर मॅट, ओके। नेक्स्ट, व्हॉट इज धिस? टिफिन, TIFFIN, टिफिन, TIFFIN, टिफिन, T for tiffin, okay. Next, bottle, 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 B for bottle. Next, bag, 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 B for bag. Shoes, 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 S for shoes. What is this? Plate, 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 P for plate, okay. What is this? Book, 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 B for book. What is this? Pencil, 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 P for pencil. Pen, P for pen, 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 P for pen. What is this? Gate, 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 G for gate. Cycle, 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 C for cycle. ओके, आता सर्व विद्यार्थ्यांनी स्पेलिंग सहित हे वर्ड्स घरी 5 टाइम्स रीड करायचे आहेत, 5 वेळा वाचायचे आहेत। आजचा होमवर्क आहे सर्व विद्यार्थ्यांनी स्पेलिंग म्हणत म्हणत हे सगळे वर्ड्स 5 वेळा घरी वाचायचे आहेत। आणि तसेच आता हे या पेजवरील सगळे वर्ड्स त्याचे स्पेलिंग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे, तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे। ते कसे लिहायचे हे मी आता तुम्हाला शिकवणार आहे। तर वर्ड्स लिहिताना पहिल्यांदा तुम्ही वहीच्या बरोबर पानाच्या बरोबर मधोमध एक रेघ मारायची आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, अभ्यास कोणत्याही विषयाचा असू दे, मराठी, गणित, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, जो तुम्ही अभ्यास करणार आहात तो अभ्यास करताना कोणत्याही पानावर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी इथे तुम्ही दिनांक वार लिहायची आहे। दिनांक वार लिहिल्याशिवाय त्या पानावर लिहायला सुरुवात करायची नाही। तर तुम्ही काय करायचे आहे,
पहिल्यांदा इथे दिनांकवार लिहायचे आहे। आता वर्ड्स कसे लिहायचे मी सांगणार आहे। तर पहा, हा वर्ड आहे CAP, कॅप। ओके, आता पाहायचे सगळे स्मॉल लेटर्स आहेत। तर वर्ड्स लिहिताना स्मॉल लेटर कोणत्या लाईनमध्ये लिहायचे, कॅपिटल लेटर कोणत्या लाईनमध्ये लिहायचे, इकडे लक्ष देऊनच तो लेटर लिहायचा आहे। काही मुले लेटर चुकीच्या लाईनमध्ये लिहितात। तर पहा, आपल्याला CAP कॅप लिहायचं आहे। सर्व लेटर्स स्मॉल आहेत, त्यामुळे आपण स्मॉलनुसार लिहायचे आहेत। पहा CAP कॅप। पहा CAP, स्मॉल पी खालच्या तीन लाईनमध्ये येते, CAP कॅप। ओके, नेक्स्ट MAT मॅट, MA स्मॉल टी आहे, स्मॉल टी वरच्या थ्री लाईन्समध्ये येते, मॅट। नेक्स्ट टिफिन, TIFFIN टिफिन। पहा सगळे स्मॉल लेटर्स आहेत, आपण लक्ष द्यायचे कॅपिटल लेटर आहे का स्मॉल लेटर आहे। TIFFIN टिफिन। नेक्स्ट बॉटल, BOTTLE बॉटल, BOTTLE बॉटल। पहा लिहायला, वर्ड्स लिहायला सुरुवात करताना सुरुवात बरोबर एकाखाली एक झाली पाहिजे। एका वर्डची इकडून सुरुवात, एका वर्डची इकडून सुरुवात असे लिहायचे नाही। लेटरची सुरुवात बरोबर एकाखाली एक झाली पाहिजे, म्हणजे दिसायला छान दिसते। ओके, मी आता एवढे थोडेच वर्ड तुम्हाला नमुन्यासाठी दाखवलेले आहेत। आता इतर सगळे वर्ड तुम्ही लिहायचे आहेत, पण लिहिताना कसे लिहायचे, ओळीने या लाईनमध्ये लिहून झाले की शिल्लक राहिलेले वर्ड्स तुम्ही या लाईनमध्ये बरोबर एकाखाली एक लिहायचे आहेत, आणि प्रत्येक लेटरचा आकार हा सुंदर आला पाहिजे। ओके स्टुडंट्स, आज सर्व विद्यार्थ्यांनी असे वर्ड्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, याच पेजवरील लिहायचे आहेत, आणि लिहून झाल्यावर हे सगळे स्पेलिंग वाचायचे आहे, आणि त्याच्या फर्स्ट लेटरला काय करायचं आहे, सर्कल करायचे आहे। ओके, थँक्यू स्टुडंट्स।